पण इथे ज्या वेळेला मी बसलो होतो, ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांबरोबर, त्याच्यानंतर मी माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं बोलणं झालं आणि मी म्हटलं की मला नको ते, म्हटलं तर मला त्या वाटाघाटी बिटागाटी मला पाडू नका याच्यामध्ये. मी म्हटलं तुम्हाला मी आज सांगतो, म्हटलं त्या राज्यसभाही नको आणि ती विधान परिषदही नको. पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे, ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाही तर राज ठाकरेंचं तोंड आहेच. पण ह्या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना, म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाही आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. आणि माझ्या गावागावातल्या सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय, विधानसभेच्या तयारीला लागा, जोरात विधानसभेच्या तयारीला लागा. पुढच्या गोष्टी पुढे आपण कसलाही विचार न करता आत्ता बांधणीचा विचार केला पाहिजे आपण. आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकरच आपल्यासमोर येत आहे. आज जे काही मला मांडायचं होतं हे आपल्यासमोर आज मांडलेलं आहे. उद्या अजून जर समजा समोरच्यांची पकपक झाली तर अजून माझी दारखिडक्या उघड्या करायला तोंडाच्या मी मोकळा आहे. आपण निश्चिंत राहा, जिथून आलेला आहात तिथून व्यवस्थित जा, जाताना आपण व्यवस्थित गाडीने ज्या आलेला आहात गाड्या नीट सांभाळून चालवा, घरचे लोक आपली वाट पाहत असतील. पुन्हा एकदा मी आपल्याला सर्वांना मी गुड